ग्राम पंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आमच्याकडे पूर्ण निकाल आम्ही ट्रॅक केलेला आहे। कुठे सरपंच निवडून आले, आमचे किती लोक निवडून आले याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे। कुठेही आम्ही हवे दावे करत नाही। मागच्या वेळेस आपण बघितलं की सुरुवातीच्या काळात वेगवेगळे दावे झाले पण फायनली आम्हीच नंबर वन ठरलो। आताही 889 ग्रामपंचायतींची माहिती आमच्याकडे आहे। या 889 पैकी जवळजवळ 397 ठिकाणी म्हणजे 400 ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे आणि आमच्या सोबत असलेली बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती 81 ठिकाणी निवडून आली आहे। जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती 87 ठिकाणी आहे। काँग्रेस 104 ठिकाणी आहे। एनसीपी 98 ठिकाणी आहे। अपक्ष 95 ठिकाणी आहेत। याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलाय आणि बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे एमव्हीएच्या एकत्रित आकड्यापेक्षा बरीच पुढे आहे। लोकांनी पुन्हा एकदा आमच्यावरच विश्वास दाखवलाय। मागच्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हीच नंबर वन होतो आणि आता पुन्हा आम्हीच नंबर वन झालो आहोत। मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं अभिनंदन करतो। त्यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातलं होतं आणि संपूर्ण निकाल आल्यानंतर त्याची सगळी माहिती आपल्या समोर आम्ही ठेवणार आहोत। अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्यात आलेला आहे असा एक चर्चा आहे की भाजपला हार दिसली आणि म्हणून त्यांनी अर्ज मागे घेतला। असं आहे, अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आमच्याकडे बराच विचार झाला। विशेषतः कार्यकर्त्यांचं मत होतं आम्ही निवडणूक लढवली पाहिजे। मुंबई युनिटचंही मत होतं आम्ही निवडणूक लढवली पाहिजे। मुरजी पटेलांसारखा उमेदवार ज्यांनी अपक्ष म्हणून देखील 45,000 मतं घेतले तो उमेदवार आम्ही उभा केला होता, त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची पूर्ण गॅरंटी होती। तथापि काही लोकांनी आम्हाला विनंती केली, काही ज्येष्ठ लोकांनी देखील विनंती केली। आपल्यालाही कल्पना आहे की या ठिकाणी राज ठाकरे असतील किंवा पवारसाहेब असतील। काही लोकांनी समोरून केली, काही लोकांनी मागून केली। आता मागून कोणी केली आहे विचारू नका, राजकारणात सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात। पण ज्यांनी कोणी केली त्याच्यावर विचार करून मी स्वतः सीएम साहेबांशी बोललो, आमच्या वरिष्ठांशी बोललो, आमच्या टीमशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर हा निर्णय आम्ही घेतलाय। हा काही पहिल्यांदा आम्ही घेतला नाही। आर आर पाटील ज्यावेळेस गेले होते तेव्हाही आम्ही असाच निर्णय घेतला होता। पतंगरावजी कदम गेले होते तेव्हाही आम्ही असाच निर्णय घेतला होता। त्यामुळे हा काही पहिल्यांदा घेतलेला निर्णय नाही आहे। आता हे ठीक आहे, काही लोक छोट्या छोट्या मनाचे असतात, त्यामुळे तुम्ही कसाही निर्णय घेतला तरी ते त्या संदर्भात बोलत असतात। पण आता ते जे काही बोलले आहेत त्याला उत्तर ग्रामपंचायतीच्या निकालानेच दिलंय। हे खरं आहे, भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले कारण ते पूर्ण लढण्याच्या मूडमध्ये होते। पण शेवटी नेते म्हणून आपल्याला काही प्रथा परंपरा पाळाव्या लागतात, परिस्थितीत संवेदनशील निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून कधी कधी कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून देखील असे निर्णय करावे लागतात, त्या आम्ही केलाय। तुम्ही असं आहे ना, तुम्हाला काही सांगणंच वाईट असतं। ग्रामपंचायतची चुनाव आज मराठी संपून टाकू म्हणजे मग तुमच्या हिंदीकडे येतो। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात काही महत्वाच्या बैठका झाल्या। रोड सेफ्टीच्या संदर्भातली बैठक झाली ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात
जे ब्लैक स्पॉट्स आहेत ते कालबद्ध पद्धतीने दूर केले पाहिजेत, याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। एक्सीडेंट कमी करण्याकरता विविध प्रकारच्या उपाययोजनांवर आज चर्चा झालेली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे सारख्या एक्सप्रेसवेवर आपल्याला विशेषतः हे जे मोठी वाहन आहेत ही वाहन जी लेन सोडून चालतात त्याला इंटरसेप्ट करण्याकरता एक नवीन व्यवस्था करण्याचा विचार त्या ठिकाणी झालेला आहे। ड्रोन सर्विलन्सचा देखील विचार त्या ठिकाणी झालेला आहे। राज्यातल्या सगळ्या महामार्गांवरचे एक्सीडेंट स्पॉट्स हे आयडेंटिफाय केले ते ठीक करण्याचा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। असे अनेक निर्णय या बैठकीत झाले, त्याचा एक ऍक्शन प्लॅन देखील ठरलेला आहे। मेट्रो कार शेडच्या संदर्भात देखील मुगरपाळ्याच्या संदर्भातली बैठक झाली आहे आणि तिथल्या लोकांशी चर्चा करून काही प्रपोजल त्यांनी दिले आहेत, काही आम्ही त्यांना दिले आहेत। मला विश्वास आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ इच्छितो, त्यामुळे तिथला देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। त्या व्यतिरिक्त अजून दोन कारशेडच्या संदर्भात आम्ही अंतिम टप्प्यामध्ये निर्णयात आहोत, त्यामुळे त्याही संदर्भातले निर्णय आम्ही करू। 200 पेक्षा जास्त प्रकल्प हे रखडलेले आहेत अशी एक माहिती पुढे येते 5 वर्षात। असं आहे की केंद्र सरकारने पहिल्यांदा, तर मला या गोष्टीचा आनंद आहे की केंद्र सरकारने प्रकल्प दिले हे आता मान्य केलं जात आहे आणि तेही लोक मान्य करतायत जे सातत्याने केंद्रावर टीका करत होते। आता ही वस्तुस्थिती आहे की काही प्रकल्प हे मागे राहिले आहेत, काही रखडले आहेत, काहींची गती गेल्या 2 वर्षात संपवण्यात आली होती। आता ते सगळे प्रकल्प आम्ही ट्रॅक करतो आहोत आणि त्या सगळ्या प्रकल्पाला आम्ही गती देणार आहोत।